तर राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे आणि नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांच्या यांना न्यायालयात हजर करण्यात आलंय. सभापती देवीदास पिंगळे यांना कोर्टाने हजर केलं आहे. तर बेहिशेबी रोकड प्रकरणात देवीदास पिंगळे यांना कोर्टात हजर करण्यात आलंय. पिंगळे हे राष्ट्रवादीचे माजी खासदार आहेत आणि नाशिक कृषी उत्पन्न समितीचे सभापती देखील आहेत. रात्री उशिरापर्यंत सुरू पिंगळ्यांच्या घरी आणि फार्महाऊसची झडती सुरू होती. पिंगळ्यांची अडचणीत आता वाढ झाल्याचं दिसून येत आहे. झडतीत ठोस पुरावे सापडल्याची देखील सूत्रांनी माहिती दिली आहे. बाजार समितीचे अजून 6 संचालक एसीबीच्या रडारवर आहेत अशी देखील माहिती मिळते. पंचवीस ऑक्टोबरला एपीएमसीमधील काही कर्मचारी मोठ्या प्रमाणात रक्कम घेऊन एका उच्च पदस्थ इस्माकडे देणार आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर तर या सगळ्या पिंगळे प्रकरणात आपल्याला अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी किरण गोटूर. किरण, काय अधिक माहिती मिळते? खरं तर काल जे नाशिकचे मार्केट समिती आहे त्यांचे अध्यक्ष देवीदास पिंगळे यांना एसीपीने अटक केली होती. जवळपास 57 लाख रुपये घेऊन जात असताना मार्केट समिती चे काही कर्मचारी जे आहेत ते 57 लाख रुपये घेऊन जात होते. त्यावेळेस एसीबीच्या अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना आणि त्या सगळ्या रोकड जे आहेत हस्तगत केलं होतं. या संपूर्ण प्रकरणी काल खरं तर जे देवीदास पिंगळे आहेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत माजी खासदार आहेत त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. पण या चौकशी अंती त्यांना काल अटक करण्यात आली होती. आज जे आहे त्यांना खरं तर कोर्टात हजर केलं आहे आणि काल अगदी रात्रीपर्यंत त्यांच्या राहत्या घरी आणि त्यांचं एक फार्म हाऊस देखील आहे या सगळ्या ठिकाणी अँटी करप्शनच्या अधिकाऱ्याकडून धाडसधडती जे आहेत करण्यात रात्री उशिरापर्यंत येत होतं. या सगळ्या घटनेनंतर या प्रकरणातला जो गोड आहे तो अधिकच वाढत चाललेला आहे. आणखीन काही भ्रष्टाचार झालाय का आणखीन या सगळ्या गोष्टींचं तपास आता हे सगळे अधिकारी करत आहेत आणि देवीदास पिंगळेंना आज एकूणच कोर्टात खरं तर जे हजर करण्यात आलेलं आहे. आणखीन खरं तर त्यांना जी कस्टडी मिळावी अशा पद्धतीची मागणी देखील ज्या जेसीबीचे अधिकारी जे खरं तर करणार आहेत. एकूणच या संपूर्ण प्रकरणाने नाशिकमध्ये एक खळबळ उडालेली आहे कारण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत देवीदास पिंगळे माजी खासदार आहेत मार्केट कमिटीचे अध्यक्ष आहेत एका मोठ्या नेत्याला अटक झाल्याने एकूणच खळबळ जी आहे ती उडाली आहे नाशिकमध्ये. नक्कीच किरण, आपण दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद. तर नाशकातही देखील खळबळ उडालेली आहे देवीदास पिंगळे यांच्या कोर्टात हजर केल्यामुळे.